नमस्कार एमकेएन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कालच अयोध्येचा निकाल लागला, या ऐतिहासिक निकालाचं सगळ्यांनी स्वागत केलंय। विश्वशांती केंद्र आळंदी आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या वतीनं या निकालाचं स्वागत करण्यात आलंय। आम्हाला आंतरिक समाधान असं आहे की वैश्विक भारतीय संस्कृतीचं मानवतावादी दर्शन आहे। हिंदू मुस्लिम ऐक्य समन्वय बंधुभाव वाढवण्यासाठी राम मंदिर निकालाच्या निर्णयाचा निश्चित उपयोग होईल असं मत विश्वशांती गुरुकुलचे डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केलंय, पाहूया। मित्र हो, विश्वशांती केंद्र आळंदी आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या वतीनं आम्हाला अतिशय आंतरिक समाधान असं आहे की हा निर्णय म्हणजे वैश्विक भारतीय संस्कृतीचं मानवतावादी दर्शन आहे। हिंदू मुस्लिम ऐक्य समन्वय बंधुभाव वाढवण्याकरता या निर्णयाचा निश्चितपणे उपयोग होईल। सुदैवाने आमचं विश्वशांती विद्यापीठाच्या वतीनं या मिडिएशन कमिटीच्या समोर आम्हाला आमचे विचार मांडण्याचा योग आला होता। 7 लोकांचं एक वर्ल्ड पीस डेलिगेशन या मिडिएशन कमिटी सुप्रीम कोर्टाने FM खलीफुल्ला साहब यांच्या अध्यक्षतेखाली जे नेमलं होतं, ज्याचे मेंबर रविशंकरजी होते आदरणीय, आणि श्रीराम पंचू नावाचे एक वकील, त्यांच्यासमोर 7 लोकांचं एक डेलिगेशन यांनाही भेटण्याचा योग आला। आणि त्यावेळेला हे जे विचार मांडले गेले त्याच्यात विशेष करून आमचा आग्रह असा होता की या ठिकाणी मानवतेचं दर्शन देणारं एक सुंदर स्वरूप उभं राहावं। 30 एकर जमिनीवर अत्यंत सुंदर देखणं असं श्री राम मंदिर उभं राहावं, राम जन्मभूमीच्या जागेवरच ते उभं राहावं, कारण का तिथं भारतीय अस्मितेचा भारतीय संस्कृतीचा संदर्भ होता। त्या ठिकाणी अयोध्येमध्ये त्यांच्याकरताही किमान 5 एकर जमीन देण्यात यावी असा आम्ही प्रस्ताव मांडला होता। प्रस्ताव मात्र मांडला गेला विश्वशांती विद्यापीठाच्या वतीनं, आणि सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने हा जो निर्णय दिला आहे हा पुन्हा उल्लेख करतो मी मुद्दा की हा भारतीय संस्कृतीचा मानवतावादी संदेश जगासमोर जाणारा वसुधैव कुटुंबकमसारखा विषय बोलणारा सगळेजणं आमचे धर्माचे हिंदू मुस्लिम शीख ईसाई बौद्ध जैन हे सर्व धर्माचे लोक या भारतात गुण्यागोविंदाने राहत आहेत, हे सर्व एकमेकाचे बांधव आहेत, एका आईचीच लेकरं आहेत, अशा प्रकारचं चिंतनही मांडलं गेलं। मी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे रंजन गोगोई साहेब त्यांचे सर्व सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांना अभिवादन करतो, मनापासून अभिनंदन करूया आपण सर्वजण, धन्यवाद।